नमस्ते मी वैद्य विवेकनाथ पाटील आज आपण पाहणार आहोत जाई या वनस्पतीविषयी माहिती तत्पूर्वी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आपल्या बऱ्याच जणांच्या दारामध्ये जाई ही वनस्पती असते परंतु आपल्याला त्याचे औषधी गुण उपयोगी माहीत नसतात फक्त आपण ते फुलासाठी वगैरे वापर करतो फुलं तर सुगंधी आहेतच ही जाई ओळखण्यासाठी तुम्हाला दाखवतो मी जाई जुईमधली ही जाई त्याला जाती पण म्हणतात तर हे जी वनस्पती आहे मुकपाकातील सर्वात बेस्ट वनस्पती आहे जर तोंड येत असेल वारंवार जर तोंड येत असेल तोंडात जखमा पडत असतील तर त्याच्यामध्ये जाईचा पाला चगळून जर गिळला किंवा थुंकून जरी दिला तरी चालतोय जाईचा पाला चगळायचा त्याने तोंडातल्या जखमा व्रण भरून याला उपयोग होऊ शकतो तसेच अंगावरती कुठेही इतर ठिकाणी जरी जखमा झाल्या असतील ते जर भरत नसतील तर याच्यामध्ये देखील जाईचा पाला चेचून जर लावला तर जखमा भरण्यासाठी फायदा होऊ शकतो मार्केटमध्ये मिळणारं जे जात्यादी घृत किंवा जात्यादी तेल आहे ते ह्याच वनस्पतीच्या पाल्यापासून तयार करतात इतरही त्याच्यामध्ये औषध आहेत परंतु ह्या वनस्पती सगळ्यात महत्त्वाच्या आहे तर या वनस्पतीचा पाला जो आहे तो त्याच्यामध्ये वापरलेला आहे जात्यादी तेलामध्ये किंवा जात्यदी तेला घृतामध्ये कि मुळ मुळव्यात असेल किंवा फिशर असेल संडासमधून रक्त पडत असेल संडास जागी आग होत असेल विशेषतः फिशरमध्ये जी आग आहे ती सहन न होण्यासारखी आग असते आणि या आगीमध्ये किंवा ह्या हे जे आग होते जळजळ होते अशा ठिकाणी जर तुम्ही जात्यदी तेलाचे सलग तीन दिवस जर बस्ती केल्या चाळीस किंवा पन्नास एम एल तेलाच्या आ, आ, साध्या बोलीभाषेत इनिमा जे म्हणतात ते जर गेलं तीन किंवा पाच दिवस तर त्यानं त्या जखमा भरण्यासाठी खूप छान पद्धतीने उपयोग होतो आणि आग जे आहे ती इन्स्टंट कमी होते म्हणजे विदिन पाच मिनिटांमध्ये तुमची आग जी सहन होत नाही अशी आग देखील जाते दे तेलाच्या जा बसतीने कमी होऊ शकते तर हे जातीय तेल हे भौगुणी वनस्पती आहे तुम्ही सहजासहजी तुम्ही वा त्याचा वापर करू शकता घरी इतरही काही शोच प्लांट लावण्यापेक्षा तुम्ही जर हे जर लावलं दारामध्ये तर ह्याचा जास्त तुम्हाला फायदा होऊ शकतो विशेषतः मुखपाकामध्ये आणि इतर न जखमा भरणाऱ्या जखम्यामध्ये तुम्ही वापर करून घ्या धन्यवाद